रमजान ईद, बसवेश्वर जयंती और डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर जयंती जुलूस की पृष्ठभूमि में दंगा नियंत्रण दस्ते का रंगारंग पूर्वाभ्यास किया गया। इस बार पुलिस की विशेष टीम ने भीड़भाड़ वाली जगहों पर पानी का छिड़काव कर नागरिकों को नियंत्रित करने का तरीका दिखाया है। फौजदार चावड़ी थाने का यह प्रदर्शन चार पुतला पार्क चौपाटी पर हुआ। महापुरुष डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर की जयंती के अवसर पर रविवार को भव्य शोभा यात्रा निकाली जाती है। इस जुलूस में लाखों नागरिक, युवा और वृद्ध भाग लेते हैं। सोलापुर शहर में बहुसंख्यक लिंगायत समुदाय के आदर्श महात्मा बसवेश्वर महाराज की जयंती के अवसर पर शोभा यात्रा भी निकाली जाएगी। कुछ दिनों बाद रमजान ईद मुसलमानों का त्योहार है और उसके लिए भी बड़ी संख्या में मुस्लिम समुदाय इकट्ठा होते हैं, इसलिए भीड़भाड़ वाली जगहों पर कोई अनुसूचित व्यवहार नहीं होना चाहिए। पुलिस अधिकारियों ने बताया है कि इसी उद्देश्य से ये रंगारंग प्रशिक्षण कराया गया। आगामी डॉक्टर बाबा साहेब आंबेडकर जयंती, त्यानंतर बसवेश्वर जयंती, त्याचप्रमाणे रमजान ईद हे महत्त्वाचे सण साजरे होणार आहेत, त्यानिमित्तानं मोठ्या प्रमाणावरचे नागरिक हे एका जागी जमा होणार आहेत। नागरिक जमा झाल्यानंतर काही अनुचित प्रकार जर घडलाच तर पोलिसांची तयारी असावी म्हणून आम्ही दंगा काबू योजनेची रंगीत तालीम घेतलेली आहे। त्यामध्ये चार अधिकारी, 25 पोलीस स्टेशनचे कर्मचारी आणि दंगा काबू पथक यांनी सहभाग घेतलेला होता। सर्वसाधारणपणे 10 मिनिटाच्या आत फोर्स दाखल होण्याची आम्ही तजवीज केलेली आहे। आत्ता आम्ही सरासरी टायमिंग घेतलं तर ते 12 मिनिटात झालेलं आहे, अजून आम्ही इम्प्रूव्ह करूया। यामध्ये नागरिकांना आमची विनंती आहे की या सणाच्या दरम्यान मोठ्या प्रमाणावर गर्दी होणार आहे, तरी आपण स्वतः कुठल्याही गोष्टीची दक्षता घ्यावी। समजा एखादी अनुचित प्रकार घडला असेल तर खात्री करावी, जे अफवा पसरत आहेत त्या अफवा पसरण्याच्या चान्सेस या ठिकाणी जास्त असतात, तर अफवा पसरण्याच्या वेळी जर खात्री केली की नक्की घटना काय घडलेली आहे, किंवा पोलिसांना जरी विचारलं तरी आपली खात्री होईल की घटना काय नक्की घडलेली आहे। आणि बऱ्याच प्रमाणात जे नागरिक आहेत की त्यांना तो गैरसमज होतो आणि गैरसमजातून असे प्रकार होत राहतात, तर खात्री करावी। त्याचप्रमाणे जर एखादी वस्तू सापडली असेल तर ती हात न लावता पोलिसांच्या ताब्यात द्यावी किंवा पोलिसांना तत्काळ कळवावं, त्यासाठी आमचे पथक वेगवेगळे कार्यरत असणार आहेत। NBCN News के लिए अभिषेक पानसी की रिपोर्ट।